आवाज है तो आवाज है तो मैम तर आपण आपला नेक्स्ट चॅप्टर बघतोय. तर आपले माउथ पार्ट सगळे कम्प्लीट झालेत बघा. तर तुम्हाला डिसेक्शन साठी माउथ पार्ट आणि सिस्टीम डिसेक्शन साठी आहे. तर बघा की नेक्स्ट आपण बघतोय की व्हेरियस सिस्टीम बघणार आहेत आपण इन कॉक्रोच. जसं माउथ पार्ट आपण इनलिस्ट केलंय तर वेगवेगळ्या इन्सेक्ट मध्ये त्या त्या टाईपचे माउथ पार्ट आपण डिसेक्ट करणार आहेत. पण ज्या सिस्टीम आहेत ज्या सगळ्या आहेत डायजेस्टिव्ह, त्याच्यानंतर रेस्पिरेटरी असेल, नर्वस असेल किंवा फिमेल किंवा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असेल, तर त्या सगळ्या आपण डिसेक्ट करणार आहेत. त्या फक्त आपण कॉक्रोचच्या डिसेक्ट करणार आहे. ठीक आहे. तर आपण काय बघतोय की डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉक्रोच किंवा इन्सेक्टची जवळजवळ अशी असते, पण थोडंफार काहीतरी वेगळं असेल. पण आपण नॉर्मली काय बघतोय की डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉक्रोच. ठीक आहे. तर त्याच्या आधी काल मी तुम्हाला व्हिडिओ सेंड केला होता बघा की तुम्हाला काय ओळखायला यायला पाहिजे की फिमेल कॉक्रोच आणि मेल कॉक्रोच ओळखायला यायला पाहिजे. ठीक आहे. तर तुम्ही मे बी तुम्हाला वेळ असला तर तुम्ही ते व्हिडिओ बघितला असेल. तर मला सांगायचं डिफरन्स म्हणजे काय करायचं असते की जर तुम्हाला बघा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम तुम्हाला डिसेक्ट करायची आहे, म्हणजे सगळे कॉक्रोच एका भरणीत असतात, तर कधी कधी ते तुम्हाला काढून देतात आणि कधी कधी तुम्हाला घ्यायचं असतंय. म्हणजे आता जर तुम्हाला एखाद्या मुलाला आला असेल की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, तर तुम्ही आधी जाऊन तिथं जाऊन तुमचं तुम्ही आयडेंटिफाय करायचंय की फिमेल कॉक्रोच कुठला आहे आणि तो घेऊन जाणार आहेत आणि मग त्याची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम तुम्ही डिसेक्ट करणार आहेत. किंवा तसंच तुम्हाला जसं मेल सांगितलं असेल, ठीक आहे, जर तुम्ही आयडेंटिफिकेशनच तुमचं चुकलं आणि तुम्हाला फिमेल काढायला सांगितलं असेल आणि तुम्ही मेल कॉक्रोच घेऊन आला तर त्याचा काही उपयोग नाही. ठीक आहे. तर तुम्हाला पहिल्यांदा त्या दोघांमधला डिफरन्स ओळखायला आला पाहिजे की काय डिफरन्स आहे. ओके, तर कोण सांगणार मला डिफरन्स? सेकंड लास्ट जे सरसायवरचा जो डिफरन्स होता ना, त्याच्यावरून ओळखायचं ते. तुमचं तुम्हाला सांगितलेलं असते की यातला कॉक्रोच घेऊन जावा मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम डिसेक्ट करण्यासाठी. कोण सांगणार? व्हिडिओ पाठवला होता मी. येते का कुणाला? ठीक आहे. तुम्हाला वेळ असला तर जाऊन बघा. आता नका बघू, परत बघा आणि तुमचं तुम्ही ओळखा की डायजेस्टिव्ह सिस्टीम. ठीक आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम साठी की तुम्हाला कुठला मेल कॉक्रोच आला किंवा फिमेल कॉक्रोच आला तरी काही सेम असणार आहे. पण तुम्हाला फक्त जेव्हा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम डिसेक्ट करायचे असतील तेव्हा तुम्हाला आधी तो मेल कॉक्रोच आहे की फिमेल कॉक्रोच आहे हे ओळखायला यायला हवंय. तर आज आपल्याला काही लागत नाही डायजेस्टिव्ह सिस्टीम. जोपर्यंत आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम शिकतोय तोपर्यंत तुम्ही बघा, तुम्हाला जर वेळ असेल तर व्हिडिओ बघा. तो तर बघा की डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ इन्सेक्ट सेम असते, कुठलाही कॉक्रोच घेतला तरी चालतोय. एकदम सोपी डिसेक्ट करायला सोपी, सगळ्यात सोपी ही सिस्टीम आहे. तर बघा की मेनली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे तर ते काय करते की विच इन्क्लूड मेनली द एलिमेंटरी कॅनाल. जसं एलिमेंटरी कॅनाल म्हणजे काय की त्या डायग्राम मध्ये बघा, थोडस अॅनिमेशन टाईप आहे बघा, की त्या डायग्राम मध्ये बघा माउथ पासून अॅनस पर्यंत ती जी एक ट्यूब दिसते ती काय की एलिमेंटरी कॅनाल आहे. आणि त्या एलिमेंटरी कॅनलला काय म्हटलंय की द एलिमेंटरी कॅनाल इज अ ट्यूब लाईक स्ट्रक्चर विच इज आर एक्सटेंडिंग फ्रॉम माउथ टू द अॅनस, म्हणजे जी की स्टार्ट होते माउथ पासून आणि एंड होते अॅनसला. ठीक आहे. इट इज डिवायडेड इन टू थ्री रिजन, मेनली द फोरगट, मिडगट अँड द हाइंडगट. ठीक आहे. मेनली इन्सेक्ट कन्सिस्टिंग द एलिमेंटरी कॅनल, आणि एलिमेंटरी कॅनल इज अ ट्यूब लाईक स्ट्रक्चर अँड विच इज आर हॅव्हिंग द एक्सटेंडेड फ्रॉम माउथ, माउथ पासून स्टार्ट होती आणि एंड कुठे होती, अॅनसला एंड होती. देन एलिमेंटरी कॅनल हॅव्हिंग द थ्री गट, दॅट इज द फोरगट, मिडगट आणि हाइंडगट. त्याला दुसरं नाव आहे स्टोमोडियम, मेन्सेंटेरॉन किंवा प्रोक्टोडियम. ठीक आहे. तर हे तुम्हाला हे तिन्ही गट्स आहेत ते तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत. त्या गटमध्ये काही जे काही पार्ट्स येतील. हा, तर ती डायग्राम बघा. तर जस्ट डायग्राम मध्ये बघा की फर्स्टली माउथ पासून एलिमेंटरी कॅनल सुरू होती. हेड आहे, थोरॅक्स आहे, अॅबडोमिन आहे, आपल्याला माहित आहे. तर फोरगट जो रेड कलरचं जे काढले ना, अर्ध काढले बघा रेड कलरनी, तर ते काय की तो सगळा जो एरिया आहे तो फोरगट आहे. त्याच्यानंतर जे ग्रीन कलरनी काढले बघा ते काय की मिडगट आहे. त्याच्यानंतर जे ब्ल्यूनी काढलंय तिथून काय की हाइंडगट आहे. ठीक आहे. तर मेनली हे थ्री गट प्रेझेंट असतात इन अ एलिमेंटरी
कॅनल आणि एलिमेंटरी कॅनल इज अ ट्यूब लाईक स्ट्रक्चर अँड विच इज आर एक्सटेंडिंग फ्रॉम माउथ टू द एनस. आणि हे तीन जे गट्स आहेत ते तुम्हाला काय करायचे एक्सप्लेन करायचे. ओके, त्याच्यानंतर बघा की इन्सेक्ट पद्धतीत अ कम्प्लीट ट्यूब ऑर अ ट्यूब ऑफ एलिमेंटरी कर्नल. आताच आपण म्हटले की इन्सेक्ट काय करतात, पद्धतीज द ट्यूब दॅट इज द एलिमेंटरी कॅनल अँड द एनिमेंटरी कॅनल हॅव्हिंग द टू ओपनिंग. त्याला काय आहेत की टू ओपनिंग आहेत, फर्स्ट टाइम माउथ दॅट इज द अँटेरियर, देन अनस दॅट इज द पोस्टेरियर साईडला आहे. एवढंच तुम्हाला ह्या डायग्राम मध्ये बघायचं आहे. ठीक आहे, तर हे काय की एलिमेंटरी कॅनल विच आर सिस्टिंग फोर गट, फोर गट आणि हाइंड गट. ओके, तर जस्ट थोडंसं 5 मिनिट वेट करा आणि तुम्हाला वेळ असेल तर तोपर्यंत तो व्हिडिओ बघून या, जो फरक आहे आणि ह्याच्यामधला डिफरन्स आहे. जस्ट 5 मिनिट. आवाज येतोय? येस मॅम. ओके, तर ठीक आहे, बघितला नसेल तर परत बघा तो व्हिडिओ. तर बघा की जस्ट आपण काय बघतोय की डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉक्रोच. तर डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉक्रोच कन्सिस्टिंग द फर्स्टली द एलिमेंटरी कॅनल, अँड एलिमेंटरी कॅनल इज अ ट्यूब लाईक स्ट्रक्चर विच इज आर एक्सटेंडिंग फ्रॉम द माउथ अँड एंड विथ द एनस. ओके, the alimentary canal which is having the three types of guts are present, that is the foregut, midgut and hind gut. theek hai, tar te je bracket madle kiwa je kaunsat je naav ahet baga dusre or dile te tehi tumhala lakshat thevayachi garaj aahe. mhanje lihtana tumhi foregut midgut he lihle tari chalel, pan tumhala mahit asayla hava ki foregut la stomodium mantle jate. mhanje barach vela te words pan tumhala barach vela yetat, tar to kutla gut ahe aplyala olkhayla yayla paije itho. आणि त्या डायग्राम मध्ये बघा की जस्ट काही दाखवले की तीन जे पार्ट्स आहेत, म्हणजे आपण इथलं व्हेरियस जे म्हणजे इसोफॅगस वगैरे हे नाही दाखवलेलं, गिझार्ड वगैरे, पण जस्ट कुठला कुठला रिजन याच्यामध्ये येतो बघा. तर रेड कलर मध्ये ते फोर गट आहे, जे ग्रीन कलर मध्ये ते मिड गट आहे, आणि ब्ल्यू कलर मध्ये ते हाइंड गट आहे.
ठीक आहे. तर हे गट्सच आपल्याला एक्सप्लेन करायचे आहेत. गट्स एक्सप्लेन करायचे आहेत म्हणजे त्यातले व्हेरियस जे पार्ट्स आहेत ते आपण बघणार आहेत. जसं बघा की हा तर हे काय आहेत की थ्री गट प्रेझेंट आहेत आणि हे फार इम्पॉर्टंट आहे बघा. तर ते तुम्हाला फिल इन द प्लॅन्स असते की जसं की फोरगटचं ओरिजिन काय आहे. फोरगट इज अ एक्टोडर्मलिन ओरिजिन. देन हाइंडगट इट इज द एक्टोडर्मल ओरिजिन अँड द ओनली मिडगट इज अ इंडोडर्मलिन ओरिजिन. ठीक आहे. म्हणजे बघा की दोन्ही बाहेरच्या साईडला आहेत. एक्टोचा आणि एंडोचा अर्थ कळत असेल तुम्हाला. एक्टो बाहेरच्या साईडला तर फोरगट आणि हाइंडगट आहेत. त्यांचं जे ओरिजिन आहे ते काय की एक्टोडर्मल ओरिजिन आहे. आणि जे मध्ये आहे दॅट इज द मिडगट आणि मिडगट्स आर इंडोडर्मलिन ओरिजिन. हे तुम्हाला कधी कधी असते बघा किंवा तुम्हाला हे माहित म्हणजे ते फार इझी आहे पण आपल्याला ते थोडस वर्ड्स बघितल्यावर आपल्याला असं वाटतंय ते काय आहे. तर ते फक्त त्याची पोझिशन काय आहे त्याच्यावरून ते आपल्याला ओरिजिन सांगायचं. त्याचं की ते एक्टोडर्मल ओरिजिन आहेत की इंडोडर्मल ओरिजिन आहेत. फक्त मिडगट आहे तो काय की एंडोडर्मल आहे आणि दोन्ही फोरगट आणि हाइंडगट काय आहेत की एक्टोडर्मलिन ओरिजिन. ठीक आहे. तर ही डायग्राम आहे दॅट इज द पार्ट ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. ओके. तर एकदम इझी आहे तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टीम. ज्याला प्रॅक्टिकल डायजेस्टिव्ह सिस्टीम येते त्यांना काही डिसेक्शन होतंय लगेच. आणि सगळ्यात अवघड थोडस नर्वस सिस्टीम आहे कारण त्याचे जे नर्व्स असतात ते काय असतात की फार छोटे असतात आणि ते आपल्याकडून निडलनी बऱ्याच वेळा ते थोडस ब्रेक होते आपल्याकडून. त्याच्यामुळे ते थोडस पेशंटली करावं लागतंय ते. पण डायजेस्टिव्ह सिस्टीम फार सोपी आहे. तर बघा की हे व्हेरियस पार्ट्स आहेत जे ब्ल्यू कलरमध्ये ते सगळे लिहिले आहेत ते काय आहेत की फोरगट मधले आहेत. त्याच्यानंतर रेड कलर मध्ये लिहिले ते मिडगट मधले पार्ट्स आहेत आणि हाइंडगट मधले ते लास्टचे जे ग्रीन कलर लिहिले आहेत ते पार्ट्स आहेत. ठीक आहे. तर हे सगळे पार्ट्स आपल्याला एक्सप्लेन करायचे आहेत. जसं बघा की फोरगट मध्ये काय आहे की फायरिंग पिसोफॅगस क्रॉप आणि प्रोव्हेंट्रिकल्स प्रेझेंट आहेत. प्रोव्हेंट्रिकल्स दॅट इज द गिझार्ड. त्यालाच गिझार्ड म्हटलं जाते. देन मिडगट मध्ये मेनली थोड्याशा मेम्ब्रेन प्रेझेंट असतात आणि व्हेरियस पार्ट्स दॅट इज द व्हेंट्रिकल्स आणि गॅस्ट्रिक केसिया प्रेझेंट असते. देन हाइंडगट मध्ये काय आहे की मॅल्फिजियन ट्यूब्युल्स प्रेझेंट असतात. इलम कोलम अनस आणि रेक्टम हे पार्ट्स काय आहेत की हाइंडगटचे पार्ट्स आहेत. तर या टाईपमध्ये तुम्हाला डायग्राम काढायचे आहे. इट इज द डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉक्रोच. आणि हेच पार्ट आपण काय करणार आहेत एक्सप्लेन करणार आहेत. देन बघा की फर्स्ट आहे फोरगट. तर फोरगट इट इज द अँटेरियर पार्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनाल विच इज स्टार्ट विथ द माउथ अँड एंड्स विथ द गिझार्ड. ठीक आहे. तर बघा की तुम्हाला कधी कधी असंही विचारतात की फोरगट कुठं स्टार्ट होतो आणि कुठं संपतो किंवा मिडगट कुठं स्टार्ट होतो आणि कुठं संपतो. ठीक आहे. किंवा हाइंडगट हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. तर बघा की फोरगट फोरगट आहे जो कुठं स्टार्ट होतो मेनली तर काय आहे की इन्सेक्टच्या बॉडीमध्ये काय एलिमेंटरी कॅनाल आहे आणि एलिमेंटरी कॅनालमध्ये फर्स्ट गट आहे दॅट इज द फोरगट. आणि फोरगट कुठं स्टार्ट होतो विच इज आर स्टार्ट विथ द माउथ कॅव्हिटी. म्हणजे माउथ पासून स्टार्ट होतो अँड विच इज आर एंड विथ द गिझार्ड. जो की गिझार्डला एंड होतो. गिझार्डला एंड होतो. ठीक आहे. तर बघा की किंवा मग याच्या डायग्राम मध्ये माउथ दाखवलं होतं बघावा. तर त्या तिथून तो स्टार्ट होतो आणि गिझार्डला तो एंड होतो. ठीक आहे. तर फोरगट मध्ये हा माउथ तुम्हाला दिसतंय बघा माउथ आणि गिझार्डला तो एंड होतो. तर दुसऱ्या डायग्राम मध्ये तुम्हाला गिझार्ड दिसतील. हे प्रोव्हेंट्रिकल्स म्हणजेच गिझार्ड. तर बघा ते सिवॅरियमच्या आधीपासून काय की माउथ असते तिथं आणि माउथ पासून स्टार्ट होतोय आणि गिझार्डला एंड होतोय. गिझार्ड म्हणजेच काय इट इज त्यालाच काय म्हणते की प्रोव्हेंट्रिकल्स म्हणतात. ठीक आहे. तर ते लक्षात ठेवा. देन इट इज डिवायडेड इंटू फायरिंग इसोफॅगस इसोफॅगस क्रॉप आणि गिझार्ड. मेनली जे फोरगट मध्ये जे चार पार्ट किंवा चार डिव्हिजन्स आहेत दॅट इज फायरिंग इसोफॅगस देन क्रॉप आणि गिझार्ड. देन बघा की नॉर्मली हे आपल्याला माहिती आहे माउथ कॅव्हिटीमध्ये काय असते. तर माउथ कॅव्हिटी काय आहे की इट इज फॉर्म्ड बाय लॅब्रम ऍज अ अपर लिप. हे लिहिलं तरी चालतंय नाही लिहिलं तरी चालतंय हा जो थर्ड पॉइंट आहे जो की आपल्याला माहित आहे. तुम्हाला जर माहित असेल साठी मी इथं लिहिले की माउथ कॅव्हिटीमध्ये काय असते. तर माउथ कॅव्हिटीमध्ये काय असते की अप्पर लिप्स असतात लोअर लिप्स असतात. म्हणजे काय असते लॅब्रम असतोय लेबियम असतोय मँडिबल्स असते देन मॅक्झिली असते लॅटरली मॅक्झिली प्रेझेंट असतात. मध्ये काय प्रेझेंट असतंय हायपोफॅरिंग प्रेझेंट असते ऍट द सेंटर अँड द बेस ऑफ द हायपोफॅरिंग देअर इज अ सलायव्हरा सलायव्हरी ग्लँड्स प्रेझेंट असतात विच इज आर ओपन इन टू द माउथ कॅव्हिटी. ठीक आहे.
तर इथं जस्ट आपल्याला ऍडिशन इथं काय सांगितलंय की हायपोफॅरिंगच्या बेसला म्हणजे जी इन्सेक्टची टंग आहे त्याच्या बेसला काय आहेत की सलायव्हरी ग्लॅन्स प्रेझेंट आहेत. ठीक आहे. आणि तर आपण एकदम लास्टला बघणार आहे सलायव्हरी ग्लॅन्स. कधी कधी तुम्हाला शॉर्ट नोट असते की सलायव्हरी ग्लॅन्स वरती जेव्हा तुम्ही डिसेक्शन कराल ना तर तुम्हाला प्रॉपरली सलायव्हरी ग्लॅन्स तुम्हाला दिसतात. ठीक आहे. तर एकदम आपण लास्टला इन डिटेल मध्ये सलायव्हरी ग्लॅन्सचं स्ट्रक्चर वगैरे बघणार आहे. ठीक आहे. तर जस्ट इथं तेच लिहिले आपण. इथं काय म्हटलंय की जे फोरगट आहे विच इज अ स्टार्ट विथ माउथ कॅव्हिटी पासून स्टार्ट होतो आणि त्याचा एंड कुठं होतो गिझार्ड जवळ त्याचा एंड होतो फोरगटचा. आणि गिझार्डला दुसरं नाव आहे प्रोव्हेंट्रिकल. देन मिड फोरगट विच इज आर कन्सिस्टिंग द हॅरिंग्स ओएसोफागस क्रॉपस आणि ग्रिझार्ड. देन बघा की नॉर्मली माउथ कॅव्हिटी मध्ये काय असते म्हणजे माउथ मध्ये काय असते. आता माउथ पार्ट आपण शिकले तर आपल्याला माहिती आहे माउथ मध्ये काय असते. तर माउथ कॅव्हिटी मध्ये काय असतं की अप्पर लिप असतात लोअर लिप असतात किंवा जॉज प्रेझेंट असतात मँडिबल्स प्रेझेंट आहेत. देन बघा की हायपोफॅरिंग प्रेझेंट आहे आणि हायपोफॅरिंगच्या बेसला एक प्रेझेंट आहे विच इज आर अ सलायव्हरी ग्लॅन्ड प्रेझेंट आहे. देन बघा की आपण काय म्हटलंय की फोरगट. तर फोरगट मधला फर्स्ट पार्ट आहे दॅट इज द फायरिंग. तर बघा की फायरिंग इट इज द फर्स्ट पार्ट ऑफ द फोरगट फॉलोइंग बकल कॅव्हिटी म्हणजे माउथच्या नंतरचा. आधी ही डायग्राम बघा म्हणजे तुम्हाला कळेल. माउथ दिसलं तुम्हाला तर फोरगट कुठे स्टार्ट होते माउथ पासून स्टार्ट होतो आणि गिझार्डला एंड होतोय. गिझार्ड म्हणजे काय बघा प्रोव्हेंट्रिकल्स आहे. ओके. किंवा त्या रेषा मारलेत बघा तेवढं फोरगट आहे मधलं मिडगट आहे आणि हाइंडगट आहे. ठीक आहे. नंतर माउथ पासून स्टार्ट होतो एंड होतोय प्रोव्हेंट्रिकल्सला. प्रोव्हेंट्रिकल्सचं दुसरं नाव आहे गिझार्ड. ठीक आहे. तर आपण सेकंड पार्ट बघतोय बघा. सेकंड म्हणजे एलिमेंटरी कॅनलचा फर्स्ट पार्ट बघतोय फॅरिंग. तर फॅरिंग काय की फॅरिंग इट इज अ फर्स्ट पार्ट ऑफ फोरगट फॉलोइंग द बकल कॅव्हिटी किंवा फॉलोइंग द माउथ कॅव्हिटी. देन इट इज द रिजन बिटवीन द माउथ आणि ओएसोफागस. तर हा माउथ आणि ओएसोफागस मधला रिजन आहे त्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल बघा. ठीक आहे. माउथ मधला आणि इसोफागस मधला रिजन आहे. तर इसोफागस म्हटलं जातं किंवा तिथं ओ इसोफागस पण म्हटलं जाते ओ तिथं आहे. तर बघा तुम्ही तर याच्यामधला तो एक रिजन आहे. तर फॅरिंग्स हॅज अ सिरीज ऑफ डायलेटर मसल्स. त्याच्यामध्ये काय आहे की व्हेरियस डायलेटर मसल्स प्रेझेंट आहेत आणि ह्या डायलेटर ज्या मसल्स आहेत विच इज आर अ वेल डेव्हलप्ड इन अ सकिंग इन्सेक्ट. ज्या सकिंग इन्सेक्ट आहेत जसं बघा की सकिंग पेस्ट असतात एक सकिंग पेस्ट कॉम्प्लेक्स प्रेझेंट असते बघा जसं की अफ्युजसिड. ठीक आहे. या टाईपमध्ये ज्यांचं माउथ पार्ट सकिंग टाईपचा आहे. ठीक आहे. तर त्याला त्याच्यामध्ये त्यांचे डायलेटर मसल्स किंवा हे फारिंगचे विच इज आर वेल डेव्हलप्ड इन सकिंग पेस्ट किंवा सकिंग इन्सेक्ट मध्ये वेल डेव्हलप्ड असते. ठीक आहे. हे लिहिलं तरी चालते नाही लिहिलं तरी चालते. फक्त आपल्याला काय करायचं की फायरिंग काय इट इज द फर्स्ट पार्ट ऑफ फोरगट and is a region between the mouth cavity and the esophagus and it is having the series of dilator muscles. त्याच्यामध्ये काय की various muscles present असतात that is the dilator muscles present असतात आणि ह्या वेल डेव्हलप्ड इन सकिंग इन्सेक्ट मध्ये असतात. ओके. तर इम्पॉर्टंट काय की फंक्शन जेव्हा तुम्ही डायजेस्टिव्ह सिस्टीम डिसेक्ट करता आणि जेव्हा तुम्हाला एक्सटर्नल मग विचारतात की शो द क्रॉप म्हणजे तुम्ही क्रॉप कुठे आहे त्या डायग्राम मधलं किंवा तुम्ही जे डिसेक्ट केले त्याच्यामध्ये क्रॉप दाखवा आणि क्रॉपचं फंक्शन सांगा किंवा जसं सांगतात फॅरिंग दाखवा आणि फॅरिंगचं फंक्शन सांगा निडलनी तुम्हाला ते दाखवायचं असतंय. तर फंक्शन ऑफ फॅरिंग काय आहे की इट पुशेस द फूड इन टू द इसोफॅगस. ते काय करतात की फूड आहे ते काय करतात की पुश करतात टू द कोणाकडे इसोफॅगसकडे. देन फॅरिक्स ऍक्ट एज अ सकिंग पंप इन अ साफ सकिंग इन्सेक्ट. ओके. जे की आपण आता म्हटले आणि मेनली जे फॅरिंग्स आहे किंवा फॅरिंगचा पार्ट आहे सकिंग पेस्ट मध्ये ऍज अ सकिंग पंप म्हणून वर्क करतो. ठीक आहे. तर हे फंक्शन आहे फॅरिंगचं. देन बघा की सेकंड पार्ट आहे किंवा ह्या डायग्राम मध्ये जस्ट बघून घ्या माउथ देन फॅरिंग. आपण काय म्हटलं की माउथ माउथ पासून एलिमेंटरी कॅनल किंवा फोरगट स्टार्ट होतो मिड आणि जो गिझार्डला कम्प्लीट होतो. देन सेकंड पार्ट आहे किंवा दॅट इज द इसोफागस. तर इसोफागस काय आहे की इट इज अ नॅरो पार्ट ऑफ द फोरगट थ्रू विच फूड गेट ट्रान्समोटेड फ्रॉम द फॅरिंग्स टू क्रॉप. फक्त इसोफागस काय करते की जे आधी फॅरिंगनी फूड त्यांच्याकडे ट्रान्सफर केले ते फूड काय करतात ते परत आणखी फूडचा जो पार्ट आहे जसं की क्रॉप आहे फूड प्रेझेंट तर त्याच्याकडे ते फक्त काय करते की ट्रान्सपोर्ट करते त्यांचं जे फूड मटेरियल आहे. देन बघा की थर्ड पार्ट आहे दॅट इज द क्रॉप.
Okay, the crop is a sack-like structure which is a mainly serve as a purpose of storage of food materials. तर हे फार इम्पॉर्टंट आहे बघा किंवा तुम्हाला त्या डायग्राम मध्ये पण दिसेल. तर हा जो फुगीर किंवा थोडासा फुगलेला पार्ट आहे बघा, इट इज द क्रॉप आणि क्रॉप इज अ सॅकलाईक स्ट्रक्चर. सॅकलाईक स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यामध्ये काय मेनली काय केलं जाते की फूड स्टोरेज केलं जातंय, म्हणून ते थोडंसं फुगलेलं दिसतंय आणि मेनली तुम्हाला दिसतात. आणि बऱ्याच वेळा तुम्हाला एक्सटर्नल पण बऱ्याच वेळा तेच सांगतात की क्रॉप दाखवा, ठीक आहे, कारण ते नॉर्मली तुम्हाला डोळ्यांनी दिसते. तर इट इज अ सॅकलाईक स्ट्रक्चर अँड मेनली इट इज सर्व ऍज अ पर्पज ऑफ स्टोरेज ऑफ फूड मटेरियल, किंवा फंक्शन पण तेच आहे. क्रॉप सर्व ऍज अ फूड रिझर्वायर, म्हणजे ज्याच्यामध्ये फूड साठवलं जातं ते. ओके, तर आपण सॅरिंग्स बघितलं, इसोफागस बघितलं, देन क्रॉप बघितलं, देन बघा की गिझार्ड नेक्स्ट पार्ट आहे. गिझार्ड, तर गिझार्ड काय आहे की इट इज सिच्युएटेड इन द पोस्टिरियर रिजन ऑफ द क्रॉप. मेनली गिझार्डचं पोझिशन काय आहे की आधीचा जो पार्ट आहे क्रॉप त्याचं काय आहे की पोस्टिरियर रिजनला हा प्रेझेंट आहे किंवा त्याला अटॅच आहे. अँड स्ट्रक्चरली द मोस्ट कॉम्प्लिकेटेड पार्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनाल. आणि स्ट्रक्चरली हा जो गिझार्ड आहे याचं काय की विच इज आर मोस्ट कॉम्प्लिकेटेड पार्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनाल. देन गिझार्ड हॅव्हिंग द क्युटिक्युलर लाइनिंग ऑफ द गिझार्ड इट इज डेव्हलप्ड इन टू सिक्स प्रॉमिनंट डेंटिकल्स. ओके, म्हणजे काय की गिझार्डला आपला क्युटिक्युलर लाइनिंग्स असतात किंवा त्याच्यावरती काय प्रेझेंट आहेत, डेंटिकल्स प्रेझेंट आहेत. आणि ह्या हे जे डेंटिकल्स आहेत दे आर हेल्पिंग इन द ग्राइंडिंग द फूड मटेरियल. आणि मेनली ते काय करतात की टू ग्राइंड द फूड मटेरियल, किंवा गिझार्डचं हेच फंक्शन आहे, दॅट इज द ग्राइंडिंग द फूड. ठीक आहे, तर बघा की इथं आपलं काय झालं की फोर गट कम्प्लीट झालाय किंवा अजून एक वॉल्व आहे आणि त्याच्यानंतर कम्प्लीट होत आहे. तर बघा की या डायग्राम मध्ये तुम्ही सलावी ग्लँड्स बघू शकता बघा, हायपोफॅरिंगच्या बेसला असतात. ठीक आहे, तर फर्स्ट आपला पार्ट आहे फोर गट विच इज अ स्टार्ट विथ जस्ट आपण डायग्राम मध्ये बघू विच इज अ स्टार्ट विथ अ माउथ आणि एंड विथ अ प्रोव्हेंट्रिकल्स किंवा एंड विथ अ गिझार्ड. ठीक आहे, तर बघा की आपण काय म्हटलं की माउथ कॅव्हिटी, माउथ कॅव्हिटी मध्ये काय आहे की लॅब्रम प्रेझेंट आहे, लेबियम प्रेझेंट आहे, मँडिबल्स प्रेझेंट आहेत, हायपोफॅरिंग्स प्रेझेंट आहे आणि हायपोफॅरिंगच्या बेसला सलावरी ग्लँड प्रेझेंट आहे. ठीक आहे, हे आपण बघितले. देन फर्स्ट पार्ट आपण बघितलं फॅरिंग. तर फॅरिंग्स काय आहे की इट इज अ फर्स्ट पार्ट ऑफ द फोर गट. फोर गटचा फर्स्ट पार्ट आहे आणि त्याच्यामध्ये काय की थॅरिंग्स मध्ये व्हेरियस डायलेटर मसल्स आहेत आणि डायलेटर मसल्स ज्या आहेत त्या मेनली सेकंड इनसेक्ट मध्ये वेल डेव्हलप्ड आहेत. आणि फॅरिंगचं फंक्शन काय आहे की टू पुशेस द फूड टू द इसोफॅगस, इसोफॅगसला पुश करते फूड. देन बघा की इसोफॅगस पण फक्त काय करते की जे काय फूड आहे ते काय करते की क्रॉपला पुढे ट्रान्सफर करते. आणि क्रॉप काय की इट इज अ फूड रिझर्वायर, किंवा ह्याच्यामध्ये सॅकलाईक स्ट्रक्चर आहे आणि याच्यामध्ये फूड साठवलं जातंय, फूड मटेरियल आहे जे साठवलं जातंय. ठीक आहे, त्याच्यानंतर काय आहे की आपला पुढचा पार्ट आहे गिझार्ड. गिझार्ड मध्ये काय आहे बघा त्याच्यामध्ये व्हेरियस डेंटिकल्स प्रेझेंट आहेत आणि ते डेंटिकल्स ते युज कशासाठी करतात, फॉर द ग्राइंडिंग द फूड, ग्राइंड करण्यासाठी युज करतात गिझार्डचा. ठीक आहे, तर इट इज अ पोस्टिरियर पार्ट ऑफ द क्रॉप. क्रॉपवरचा लास्टचा पार्ट आहे आणि स्ट्रक्चरली हे कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आहे आणि आतनं क्युटिक्युलर लाइनिंग प्रेझेंट आहेत त्याला. आणि त्या क्युटिक्युलर लाइनिंगलाच काय म्हटलं जातं, डेंटिकल्स म्हटलं जातं. आणि डेंटिकल्स किंवा तेच काय करतात की टू ग्राइंडिंग द फूड. ठीक आहे, तर या डायग्राम मध्ये पण तुम्हाला सेरावीक ग्लँड्स दिसत असतील बघा, देन इसोफॅगस दिसतंय, क्रॉप दिसते, गिझार्ड दिसते. ठीक आहे, तर आपलं फोर गट कम्प्लीट झालंय. त्याच्यानंतर इन सम इन्सेक्ट सच एज अ हनी बी द गिझार्ड फंक्शन एज अ हनी स्टॉपर किंवा हनी स्टेनर सेपरेटिंग फ्रॉम द पोलन फ्रॉम द नेक्टर. ठीक आहे, तर जस्ट थोडंसं अडिशन आहे, नाही लिहिलं तरी चालेल बघा. पण हनी बी जे इन्सेक्ट आहेत त्यांच्यामध्ये त्यांचं जे गिझार्ड आहे, त्यांची जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, त्यांच्यामध्ये जे गिझार्ड जो पार्ट आहे विच इज आर ऍक्ट किंवा त्याचं फंक्शन काय की हनी स्टॉपर, किंवा ते काय करतात की पोलन फ्रॉम द नेक्टर सेपरेट आउट करतात. ठीक आहे, तर हे ऍडिशनल आहे थोडंसं. देन बघा की कार्डिक वॉल्व ऑर द स्टोमोडियम वॉल्व. तर बघा की प्रत्येक जो पार्ट कम्प्लीट झाला, म्हणजे आपलं फोर गट कम्प्लीट झालं, तर फोर गट कम्प्लीट झाल्यानंतर एक वॉल्व प्रेझेंट असती, दॅट इज द कार्डिक वॉल्व, किंवा त्या वॉल्वला काय म्हटलं जात आहे, स्टोमोडियम वॉल्व.
तर त्याच्यामध्ये काय बघा की आफ्टर द गिझार्ड द फोरगट फॉर्म्स इन टू द स्टोमोडियल वॉल, म्हणजे जर जेव्हा गिझार्ड संपल्यानंतर एक वॉल प्रेझेंट असते त्या वॉलवर काय क्लाय म्हटलं जाते, कार्डिक वॉल म्हटलं जाते किंवा स्टोमोडियल वॉल म्हटलं जाते, विच इज आर सराउंडेड बाय द गॅस्ट्रिक और हेपेटॅटिक किसी विच मे व्हॅरी फ्रॉम द 5 to 6 इन नंबर. डायग्राम मध्ये बघू आपण. हा तर डायग्राम मध्ये काय म्हटलंय की किंवा हे गिझार्ड आहे बघा, तर गिझार्ड मध्ये तुम्हाला हिपॅटिक केसी तुम्हाला दिसत असतील, तर त्या एक वॉल प्रेझेंट आहे आणि त्याच्यावरती व्हेरियस 5 to 6 नंबर तुम्हाला हिपॅटिक केसी बघायला मिळते त्याच्यावरती. देन बघा फूड फ्लो फ्रॉम द फोरगट टू मिडगट इज रेग्युलेटेड थ्रू दिस वॉल्वर. ठीक आहे, तर बघा आपलं फूड आहे जे किंवा जे काय फूड मटेरियल आहे ते आपलं कुठपर्यंत आलंय गिझार्ड पर्यंत आलंय, आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन आपल्याला डायजेशन तसं व्हायचंय पुढं, तर बघा गिझार्ड पर्यंत आले तर ही जी वॉल्व आहे जी कशाच्या बिटवीन असते, फोरगट आणि मिडगटच्या मध्ये एक वॉल्व प्रेझेंट असते आणि ती काय करते की फोरगट मधलं जे फूड मटेरियल आहे ठीक आहे प्रत्येक पार्ट मधलं असेल ते काय करतं की दुसऱ्या मिडगट मध्ये ट्रान्सफर करतंय, किंवा फूड फ्लो फ्रॉम द फोरगट टू मिडगट इज रेग्युलेटेड थ्रू दिस वॉल्व दॅट इज द कार्डिक वॉल्व ऑर द स्टोमोडियम वॉल्व. तर स्टोमोडियल वॉल्व कुठं प्रेझेंट असते आफ्टर द गिझार्ड फोरगट मध्ये, तिथं प्रेझेंट असते स्टोमोडियल वॉल्व, आणि स्टोमोडियल वॉल्वच्या सराउंडिंगला गॅस्ट्रिक किसी किंवा हेपेटिक हिपॅटिक केसी प्रेझेंट असतात आणि ते 5 किंवा 6 नंबर मध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे, तर तुम्हाला त्या डायग्राम मध्ये दिसतायत बघा हिपॅटिक केसी. देन फोरगट आपला कम्प्लीट झाला आहे, त्याच्यानंतर बघा की मिडगट, तर मिडगट मधला रिजन आहे बघा, इट इज अ एंडोडर्मल इन ओरिजिन, जसं ओरिजिन आहे एंडोडर्मल. देन बघा इट इज ऑल्सो टर्म एज अ स्टमच, तर ह्याला काय म्हटलं जातंय मेनली इन्सेक्ट स्टमच म्हटलं जातंय मिडगटला, किंवा ह्याला काय म्हटलं जातंय व्हेंट्रिकल्स म्हटलं जातंय. ओके, तर तिथं मगाशी होतं ते काय होतं प्रोव्हेंट्रिकल्स होतं, आणि प्रोव्हेंट्रिकल्स म्हणजे काय गिझार्ड. ओके, तर स्टमच म्हणजे काय व्हेंट्रिकल्स. तर मिडगट ला ऑल्सो कॉल्ड एज अ स्टमच ऑर व्हेंट्रिकल्स. देन दिस रिजन, हा ओके, तर मिडगट कुठं स्टार्ट होतंय, तर बघा की मिडगट बिगिन्स ऍट द आउटर फोल्ड ऑफ द स्टोमोडियल वॉल. ठीक आहे, तर याच्या आधी आपण काय म्हंटल की बघा ओके, तर गिझार्ड झाल्यानंतर काय असतं एक वॉल प्रेझेंट असते दॅट इज द कार्डिक वॉल ऑर स्टोमोडियल वॉल प्रेझेंट असते. ठीक आहे, एवढं इथंपर्यंत तुम्हाला समजलं असेल. तर बघा की मिडगट कुठं स्टार्ट होतो, बिगिन्स ऍट द आउटर फोल्ड ऑफ द स्टोमोडियल वॉल. स्टोमोडियल वॉलचं लास्टचा पार्ट आहे किंवा त्याची एक आउटर फोल्ड आहे तिथून स्टार्ट होतो, अँड इट इज एंड विथ पोस्टेरियरली बिफोर द इन्सर्शन ऑफ द मल्फिजियन ट्यूब्युल्स. आणि हा एंड कुठं होतोय मल्फिजियन ट्यूब्युल्स आहे जे हिंडगट मध्ये प्रेझेंट असतात त्याच्या इन्सर्शनच्या आधी संपतोय. ठीक आहे, तर आधी आपण ते बघून घेऊ डायग्राम मध्ये. ठीक आहे, तर तिथं बघा मल्फिजियन ट्यूब्युल्स तुम्हाला दिसत असतील. ठीक आहे, तर मिडगट किंवा मग अच्छा डायग्राम मध्ये आहे. इथं बघा, तरी इथं बघा की काय मिडगट चाललंय बघा, जे तुम्हाला दिसतंय बघा ते वेगळं थोडंसं रेषा मारलंय बघा, तर तो काय की मिडगट आहे. मिडगट कुठे स्टार्ट होते ठीक आहे, तर मिडगट कुठे स्टार्ट होते ज्याचं जे कार्डिक वॉल्व आहे किंवा स्टोमोडियल वॉल्व आहे जी असेल बघा प्रोव्हेंट्रिकलच्या नंतर असेल. ठीक आहे, तर प्रोव्हेंट्रिकलच्या नंतर असेल आणि त्याच्यामध्ये काय होते की जी कार्डिक वॉल किंवा स्टोमोडियल वॉल्वचं जे आउटर फोल्ड आहे तिथून मिडगट स्टार्ट होतो, अँड एंड कुठं होतंय मल्फिजियन ट्यूब्युल्स आहेत विच इज आर एक्सिटरी ऑर्गन आहे इन्सेक्ट मध्ये, आणि त्याचं इन्सर्शन म्हणजे त्याच्या आधी थोडासा मिडगट तुमचा कम्प्लीट होतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा की आपण त्यातले पार्ट बघणार आहेत की कुठले पार्ट येतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर आपल्याला तुम्हाला कळलं असेल की त्याचं बिगिन्स कुठं होतंय आणि एंड कुठं होतंय. देन बघा द मिडगट इज अ लॉंग ट्यूब और इलॉंगेटेड सॅक ऑफ युनिफॉर्म डायमीटर. तर मिडगट काय की लॉंग ट्यूब आहे विच इज आर इलॉंगेटेड सॅक इन युनिफॉर्म डायमीटर मध्ये तुम्हाला दिसतंय ते. देन अँटेरियरली इट कॅरीज द 8 स्मॉल फिंगर लाईक ट्यूब नोन एज अ गॅस्ट्रिक किसी किंवा हिपॅटिक एंटायर किसी. ते आपण तेच म्हटलं की याच्यामध्ये पण काय प्रेझेंट असते की गॅस्ट्रिक केसी किंवा हिपॅटिटिक केसी
तुम्हाला त्या मिडगट मध्ये दिसते. देन बघा की त्या गॅस्ट्रिक किसी किंवा त्याचं फंक्शन काय आहे की दिस स्ट्रक्चर इन्क्रीजेस फंक्शनल एरिया ऑफ मिडगट. मेनली तर ते काय करतात की मिडगटचा फंक्शनल एरिया इन्क्रीज करतात. देन ऑल्सो व्हेरियस सिक्रिटरी अँड द ऑब्झर्वेटिव्ह फंक्शन मध्ये किंवा जे काही फूड मटेरियल आहे त्याचं सिक्रिशन सॉरी ऑब्सॉर्प्शन करण्यासाठी वगैरे किंवा जर याचा गॅस्ट्रिक किसीचा जस्ट यूज होतोय. ठीक आहे, तर मिडगट मध्ये मेनली तुम्हाला गॅस्ट्रिक किसी बघायला मिळतात की जी तर 18 नंबर. ठीक आहे, तर त्याचा नंबर सेम असतो, 8 असतो प्रत्येक इन्सेक्ट मध्ये. ठीक आहे, तर हे काय आहेत की हेपॅटायटिस केसी प्रेझेंट आहेत. देन अजून एक मिडगट मध्ये मेम्ब्रेन प्रेझेंट असते, दॅट इज अ पेरिओट्रॉफिक मेम्ब्रेन. तर पेरिओट्रॉफिक मेम्ब्रेन काय आहे की इट इज द इंटरनल लाइनिंग ऑफ मिडगट. म्हणजे जेवढा पण मिडगटचा पार्ट आहे त्याच्यामध्ये काय की एक लाईन किंवा एक रेश प्रेझेंट असते साईडला, इंटरनल लाईनिंग प्रेझेंट असते आणि त्या मेम्ब्रेनला काय म्हटलं जाते, पेरिओट्रॉफिक मेम्ब्रेन म्हटलं जाते. आणि विच इज आर सिक्रिटेड बाय एंटेरियर ऑर एंटायर लेअर ऑफ मिडगट इपिथेलियम सेल्स, किंवा त्या काय सिक्रिट करतात, इपिथेलियम सेल्स सिक्रिट करतात. देन दिस लेअर इज अ सेमी परमिएबल इन नेचर आणि मेनली ह्या ज्या मेम्ब्रेन्स आहेत दे आर डायजेस्टिव्ह द ज्युसेस अँड द डायजेशन ऑफ द प्रोडक्ट. म्हणजे मेनली मिडगट मध्ये काय होते की डायजेशन होते. ठीक आहे, देन किंवा इथं तुम्ही बघू शकताय बघा तर फोरगट मिडगट आणि हाइंडगट आहे. तर जे फोरगट आहे जस्ट बघा की मेनली ह्या गटचं फंक्शन काय बघा, फोरगटचं मेनली फंक्शन काय आहे की स्टोअर स्टोअर पार्ट ऑफ द इनिशियल डायजेशन. मेनली आपण तिथे काय बघितले, क्रॉप बघितले ज्याच्यामध्ये फूड स्टोअर करायला जाते. ठीक आहे, तर फोरगट मध्ये मेनली स्टोरेज आणि काय होतं इनिशियल डायजेशन जस्ट पार्ट होते. जे मिडगट आहे तर मिडगट मध्ये काय होते की मेनली मिडगट मध्ये डायजेशन होते आणि व्हेरियस न्यूट्रियंट ऑब्सॉर्प्शन प्रोसेस याच्यामध्ये चालतात. कारण याच्यामध्ये तुम्हाला दोन टाईपच्या मेम्ब्रेन्स वगैरे बघायला मिळतात. देन हाइंडगट मध्ये काय आहेत की एक्सक्रिशन होतंय त्याचं किंवा फेसेस फॉर्मेशन होतंय. ठीक आहे, तर बघा की आपल्याला काय बघायचं होतं, पेरिओट्रॉफिक मेम्ब्रेन. तर पेरिओट्रॉफिक मेम्ब्रेन म्हणजे काय आहे की मिडगटला आतून इंटरनल लाइनिंग प्रेझेंट असते तर त्याला पेरिओट्रॉफिक मेम्ब्रेन म्हटलं जाते. ठीक आहे, आणि पेरिओट्रॉफिक मेम्ब्रेन काय सिक्रिट करतात, इपिथेलियम सेल्स सिक्रिट करतात. आणि ह्या पेरिओट्रॉफिक मेम्ब्रेन किंवा ह्या ज्या मेम्ब्रेन्स आहेत तर त्या मेनली त्यांचं फंक्शन काय आहे की डायजेस्टिव्ह ज्युसेस किंवा डायजेशनची प्रोसेस तुम्हाला या गटमध्ये तुम्हाला दिसून येते. देन अगेन फंक्शन्स ऑफ पेरिओट्रॉफिक मेम्ब्रेन. तर पेरिओट्रॉफिक मेम्ब्रेन आहे जी काय करते की विच इज आर प्रोटेक्ट द मिडगट. तर मिडगटला प्रोटेक्ट करते. देन इट इज ऍक्ट एज अ बॅरियर फॉर द मायक्रोफ्लोरा किंवा जे बाहेरून जे काही इन्फेक्शन होणार आहे बॅक्टेरिया वगैरे किंवा त्याला प्रोटेक्ट करते मिडगटला. देन व्हेरियस हेल्प्स इन अ सिक्रिशन ऑफ एन्झाइम आणि ऍब्सॉर्प्शन ऑफ प्रोडक्ट्स ऑफ द हा ठीक आहे, म्हणजे सिक्रिशन ऑफ एन्झाइम करतं आणि मेनली त्यांचं जे फूड मटेरियल आहे तिथंपर्यंत आलेलं आहे त्याचं काय करतात की डायजेशन करतात. आणि पेरिओट्रॉफिक मेम्ब्रेन काय आहे, पेरिओट्रॉफिक मेम्ब्रेन म्हणजे काय की इट इज द इंटरनल लाइनिंग बिटवीन इन मिडगट. ठीक आहे, तर हे एक लक्षात ठेवा मिडगट मध्ये. देन नेक्स्ट एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे किंवा हे मेनली फिल्टर चेंबर्स आहेत जे की असतात तुम्हाला किंवा ते कुठं होतात, मिडगट्स मध्ये मेनली होतात. आणि इट इज अ कॉम्प्लेक्स मॉडिफिकेशन फाउंड इन हेमिप्टेरा. ओके, जर तुम्हाला स्ट्रक्चरली विचारलं फक्त डायजेस्टिव्ह सिस्टीम हे नाही लिहिलं तरी चालेल, किंवा लिहायचं असलं तर तुम्ही लिहू शकताय. तर बघा की फिल्टर चेंबर्स प्रेझेंट असतात विच इज आर अ कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर अँड विच इज प्रेझेंट इन हेमिप्टेरा. हेमिप्टेरा ऑर्डर मध्ये मेनली हे प्रेझेंट असते. त्याच्यामध्ये काय की द अँटेरियर पोर्शन ऑफ द हाइंडगट इज अटॅच्ड विथ अ मिडगट. तर एक टाईपचं स्ट्रक्चर आहे बघा, जसं की फिल्टर चेंबर्स प्रेझेंट आहेत किंवा फिल्टर चेंबर्स ह्या लक्षात ठेवण्यासारखं काय की तुम्हाला फिल्टर चेंबर कशामध्ये कुठल्या ऑर्डर मध्ये प्रेझेंट असतात, तर फिल्टर चेंबर ऑर्डर हेमिप्टेरा मध्ये प्रेझेंट असतात. तर फिल्टर चेंबरचं फंक्शन काय आहे की द एक्सेस क्वांटिटी ऑफ वॉटर इज डायरेक्टली फिल्टर फ्रॉम द मिडगट टू हाइंडगट बिफोर द डायजेशन. ओके, तर मेनली फिल्टर चेंबरचं हेच फंक्शन आहे की ते काय करतं की एक्सेस जे वॉटर आहे ते काय करते की डायरेक्टली फिल्टर आउट करतंय थ्रू द म्हणजे जे काही मिडगट मधलं एक्सेस झालेलं वॉटर आहे ते काय करतंय की हाइंडगटला पास करतंय आणि हाइंडगट तिथून काय करेल की परत एक्सट्रीट करेल तिथं. ठीक आहे, किंवा
वेस्ट प्रोडक्ट मध्ये ते जाईल. ठीक आहे. तर त्यांचं जे हिमिप्टेरा ऑर्डर मधले जे इन्सेक्ट आहेत त्यांचं जे हे वॉटर क्वांटिटी आहे ते मेंटेन करते हे फिल्टर चेंबर. देन दिस इज अ नेसेसरी टू अवॉइड द एक्सेसिव्ह डायल्युशन टू कॉन्सन्ट्रेट द फूड फॉर द इफिशियंट डायल्युशन. तर तेच आहे. फक्त स्ट्रक्चरमध्ये नाही लिहिलं तरी चालेल, किंवा जस्ट एक लाईन मध्ये तुम्ही लिहू शकताय की फिल्टर चेंबर आर डेव्हलप्ड इन हिमिप्टेरा इन्सेक्ट. हिमिप्टेरा ऑर्डर मधल्या इन्सेक्ट मध्ये डेव्हलप होतात आणि ते काय करतात की एक्सेस वॉटर आहे ते फिल्टर अप करतात थ्रू टू द हाइंड गट. एवढंच आहे त्याच्यामध्ये. आणि हे स्ट्रक्चर आहे फिल्टर चेंबर. इतकं डिटेल मध्ये बघायची काही गरज नाही. त्याच्यानंतर काय की मिडगट, मिडगट संपताना पण काय की एक वॉल प्रेझेंट असते. जसं फोरगट संपताना काय होतं की कार्डिक वॉल्व किंवा स्टोमोडिमल वॉल्व प्रेझेंट होती. ठीक आहे, आठवत असेल. तर जसं मिडगट संपताना पण एक वॉल्व प्रेझेंट असती, दॅट इज द पायरुरिक वॉल्व किंवा प्रोक्टोडियल वॉल्व. तर याच्यामध्ये काय की मिडगट ओपन इन टू द हाइंड गट थ्रू द पायरुलिक वॉल्व विच इज रेग्युलेट द फूड फ्लो. अगेन जसं कार्डिक वॉल्व आहे तसंच ही एक वॉल्व आहे प्रोक्टोडियल वॉल्व. आणि ही पण काय करते की जे काही फूड आहे किंवा विच इज आर रेग्युलेट टू द नेक्स्ट, दॅट इज द हाइंडगट. हाइंडगटला फूड काय करते की पास करते. फक्त इन अ सर्टन इमॅच्युअर स्टेजेस ऑफ इन्सेक्ट मिडगट इज नॉट कनेक्टेड विथ द हाइंडगट टिल द प्युपेशन. जसं फॉर एक्झाम्पल आहे हनी बी आणि ग्रस. ओके, तर हेही नाही लिहिलं तरी चालतं. ही लाईन जी शेवटची आहे, जर तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगितले की कधी कधी काय होते की जसं की हनी बी मध्ये काय होते की इमॅच्युअर स्टेजेस ऑफ द इन्सेक्ट मिडगट इज नॉट कनेक्टेड टू द हाइंडगट. हाइंडगट मिडगट हाइंडगटला कनेक्टेड नसतोय टू द प्युपेशन, टिल द प्युपेशन पर्यंत नसतोय. जसं हे कशा तुम्हाला ऑब्झर्व होतंय इन अ हनी बी किंवा हनी बीचे जे ग्रब्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ऑब्झर्व होतंय. देन थर्ड आहे हाइंडगट. तर हाइंडगट इट इज द पोस्टेरियर पार्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनाल. आपल्याला माहित आहे लास्टचा पार्ट आहे पोस्टेरियर कॅनाल किंवा सॉरी पोस्टेरियर पार्ट आहे ऑफ द एलिमेंटरी कॅनाल. देन इट इज एक्सटेंडेड फ्रॉम द एंड ऑफ द मिडगट टू द अनस. तर याचं काय की बिगिनिंग कुठं होतंय मिडगट एंड ऑफ मिडगट. मिडगटचा जो एंड आहे तिथून हे हँडगट सुरू होत आहे आणि त्याचा लास्ट आहे लास्ट पार्ट आहे दॅट इज द अनस. द हँडगट इज अ हॅव्हिंग द फॉलोइंग पार्ट, दॅट इज द फर्स्ट पार्ट आहे दॅट इज द इलम और अ स्मॉल इंटेस्टाईन. तर त्या डायग्राम मध्ये तुम्हाला परत बघायला मिळेल. तर फर्स्ट पार्ट आहे बघा इलम. तर इलम किंवा स्मॉल इंटेस्टाईन त्याला म्हटलं जात आहे. तर हा जो पार्ट आहे विच इज अ शॉर्ट रिलेटिवली नॅरो ट्यूब आहे. द वॉल विच इज अ थीन अँड इंटरनली फोल्डेड आहे किंवा इट इज हॅव्हिंग द पाउच लाईक स्ट्रक्चर इन अ वूड इटिंग इन्सेक्ट. जे वूड इटिंग इन्सेक्ट आहे जसं टर्माइट आहे, वूड खाते, वूड इटिंग इन्सेक्ट आहे. तर त्याच्यामध्ये त्यांचं जे हे आहे स्मॉल इंटेस्टाईन तर ते पाउच लाईक स्ट्रक्चर्स असतं इन अ टर्माइट मध्ये. तर टर्माइट कंटेनिंग प्रोटोजोआ सिम्बॉइड्स विच हेल्प हे पण नाही तुम्ही लिहिलं तरी चालतंय. हे थोडंसं डिटेलमध्ये आहे. एक्झाम्पल नाही लिहिलं तरी चालतंय. फक्त तुम्हाला काय लिहायचंय की जस्ट तुम्ही मॉर्फॉलॉजी शिकताय तर तुम्हाला फक्त त्याचं स्ट्रक्चर लिहायचंय किंवा ते कसं दिसतंय हे एवढं लिहिलं तरी चालेल. तर बघा इलम मेनली शॉर्ट अँड नॅरो ट्यूब्स आहे आणि पाउच लाईक स्ट्रक्चर तुम्हाला दिसते टर्माइट मध्ये. इन दिस इन्सेक्ट हाइंडगट इज द मेन सीट ऑफ डायजेशन. तर ते काय म्हटलंय टर्माइट मध्ये म्हटलंय की इट इज द मेन सीट ऑफ डायजेशन. एक्झाम्पल पासून ते नाही लिहिलं तरी चालेल, जस्ट तुम्हाला पार्ट लिहायचंय. देन कोलॉन सेकंड पार्ट आहे. कोलॉन आपण बघू थोड्या वेळी डायग्राम मध्ये. इट इज अ सिम्पल ट्यूब thick and the coiled part of the hindgut provided a passage of food to the anus. तर एक सिम्पल ट्यूब आहे, ठीक आहे किंवा कॉइल्ड पार्ट आहे हाइंडगट मधला आणि हे पण काय करते की विच इज प्रोव्हाइड द पॅसेज टू द फूड टू अनस. म्हणजे फूडला पॅसेज प्रोव्हाइड करते आणि ते पुढं अनसक्रम किंवा जे काही वेस्ट मटेरियल आहे ते अनस थ्रू कडे जात आहे ते. देन रेक्टम इट इज अ स्मॉल अँड द ओव्हल चेंबर विच ओपन्स आउट बाय द अनस. हा लास्टचा इट इज अ स्मॉल अँड द ओव्हल चेंबर्स आहे विच इज आर ओपन्स इन टू द अनस. अनस इन अनस मध्ये ते ओपन होत आहे. ठीक आहे, तरी आधी आपण डायग्राम मध्ये बघून घेऊ.
इथं आहे बघा इलम, कोलॉन आणि रेक्टम. ठीक आहे, तर हे तिन्ही पार्ट आहेत, हे तीनच पार्ट आहेत जे हाइंडगट मध्ये येतात. ठीक आहे, आता मग तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल तर मला कोण सांगेल की हा कॉक्रोच कसला आहे, मेल आहे का फिमेल आहे? अनल सर मेल आहे मॅम, मेल आहे, मेल. अनल सर आणि अनल स्लाइटली प्रेझेंट आहेत. ओके ठीक आहे, म्हणजे ऍटलीस्ट तुम्हाला तेवढं ओळखायला यावं की मेल कॉक्रोच कुठला आहे आणि फिमेल कॉक्रोच कुठला आहे. तर ठीक आहे, तर आपलं डायजेस्टिव्ह सिस्टीम कम्प्लीट झालं बघा. ठीक आहे, तर नॉर्मली डायजेस्टिव्ह सिस्टीम आपलं कम्प्लीट झालंय, विच इज हॅव्हिंग द थ्री गट्स किंवा इन्सेक्ट मध्ये काय असतं की एक एलिमेंटरी कॅनल असतं, आणि एलिमेंटरी कॅनल मध्ये काय असतं की एलिमेंटरी कॅनल माउथ पासून स्टार्ट होती, अनसला एंड होती. त्याच्यामध्ये थ्री गट्स प्रेझेंट आहेत, जसं की फोर गट, मिड गट आणि हाइंड गट. ठीक आहे, तर प्रत्येकाचं लिहिताना तुम्हाला काय माहित पाहिजे की फोर गट कुठे स्टार्ट होतो, फोर गट कुठे एंड होतो, आणि फोर गट मध्ये कुठले पार्ट येतात. ठीक आहे, जेवढे हेच तुम्हाला स्ट्रक्चर त्याचं लिहायचं आहे किंवा त्याचं फंक्शन लिहायचं आहे, तर फार इझी आहे. आणि ज्याच्यामध्ये मी थोडंसं एक्झाम्पल वगैरे दिलं ते तुम्ही नाही लिहिलं तरी चालतंय. तर तुम्ही जस्ट मॉर्फोलॉजी शिकताय तर तुम्हाला म्हणजे हा जो सब्जेक्ट आहे तो 2+1 होता पहिला, त्याच्यामुळे थोडंसं डिटेलमध्ये आहे त्याच्यात. तर तुम्ही थोडंसं ते एक्झाम्पल वगैरे नाही लिहिलं तरी चालतंय, कारण तुम्हाला डायग्राम काढून परत तुम्हाला ते एक्सप्लेन करायचं सगळं, आणि हे एक्सप्लेन करायला तुम्हाला 4 मार्क्सला असणार आहे. तर फोर गट ठीक आहे, तर जस्ट मला सांगायचंय किंवा जस्ट तुम्हाला लक्षात आलं असेल तर सांगा. तर मेनली हे जी ट्यूब प्रेझेंट आहे ती कुठली, त्याला काय म्हटलं जातंय, एलिमेंटरी कॅनल म्हटलं जातंय. देन एलिमेंटरी कॅनल किंवा फोर गट कुठं स्टार्ट होतं आणि कुठे एंड होतंय? माउथ कॅव्हिटीला स्टार्ट होतो आणि ठीक आहे, एकाने सांगा. तर माउथ कॅव्हिटीला स्टार्ट होतोय आणि एंड होतोय प्रो व्हेंट्रिकल्सला, आणि त्याच्यामध्ये कुठले पार्ट इन्क्लूड होतात फोर गट मध्ये? फॅरिंग्स, ओसोफॅगस, क्रॉप्स, गिझार्ड. ओके, देन फूड स्टोरेज कुठं केलं जातंय? फूड स्टोरेज कुठल्या पार्ट मध्ये होतंय? क्रॉप मध्ये होते. ओके, देन बघा की सेकंड आहे बघा मिड गट. तर मिड गट कुठं स्टार्ट होतोय आणि कुठं एंड होतोय? त्याच्या आधी फोर गट आणि मिड गट मध्ये कुठली वॉल प्रेझेंट आहे? कार्डिक वॉल. ओके, कार्डिक वॉल प्रेझेंट आहे किंवा काय म्हटलं जातं त्याला, स्टोमोडियल वॉल म्हणतात त्याला. तर फोर गट सॉरी मिड गट कुठं स्टार्ट होतोय आणि कुठं एंड होतोय? स्टोमोडियल वॉलच्या आउटर फोल्डला स्टार्ट होतो आणि मालफिजन ट्यूबल्सला एंड होतो. मालफिजन ट्यूबल स्टार्ट व्हायच्या आधी एंड होतोय. ठीक आहे, कारण मालफिजन ट्यूबल बिफोर इन्सर्शन ऑफ मालफिजन ट्यूबल. ठीक आहे, देन बघा हाइंड गट. ओके, त्या मिड गट आणि हाइंड गट मध्ये कुठली वॉल्व आहे? मिड गट आणि वॉल मिड गट आणि हाइंड गट मध्ये कुठली वॉल्व आहे? ओके, प्रोक्टोडियल वॉल्व आहे. ठीक आहे, देन त्याच्यामध्ये हाइंडगट मध्ये हाइंडगट कुठून स्टार्ट होतोय आणि कुठे एंड होतोय? स्टार्ट फ्रॉम एंड ऑफ मिड गट अँड एंड ऑन एनस. ओके ठीक आहे, एवढंच तर आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि हे स्ट्रक्चर तुम्हाला जस्ट एक्सप्लेन करायचे आहेत. ठीक आहे, तर थोडंसं फंक्शन वगैरे बघून घ्या. तर आपण काय म्हटलं की सलायव्हरी ग्लँड, तर कधी कधी तुम्हाला शॉर्ट नोट असते, इथंपर्यंत स्ट्रक्चर आहे आणि यातले एक्झाम्पल वगैरे नाही लिहिले तरी चालेल. देन अजून एक तुम्हाला असते शॉर्ट नोट ऑन अ सलायव्हरी ग्लँड. तर सलायव्हरी ग्लँड कुठं प्रेझेंट असतात? हायपोफॅरिंक्स आहे, म्हणजे जी इन्सेक्टची टंग आहे त्याच्या बेसला तुम्हाला सलायव्हरी ग्लँड बघायला मिळतील, किंवा त्या कॉक्रोचच्या डायग्राम मध्ये पण तुम्हाला दिसतायत बघा. तर सलायव्हरी ग्लँड काय आहेत की इट इज द पेअर ऑफ लार्ज अँड व्हाईटी सलायव्हरी ग्लँड आर फाउंड वन ऑन अ ईस्ट साइड रॅप अराउंड द इसोफागस अँड द अँटेरियर पार्ट ऑफ द क्रॉप इन अ थोरॅक्स. तर काय म्हटलं की इसोफागस किंवा हायपोफॅरिंग्स आहे तिथंच, किंवा त्याच्या हायपोफॅरिंगच्या बेसला किंवा इसोफागसच्या अराउंडला किंवा रॅपड म्हणजे त्याला की कोटेड झालेलं तुम्हाला एक व्हाईटिश ग्लँड प्रेझेंट आहे, जे की त्यांना काय म्हटलं जातंय सलायव्हरी ग्लँड म्हटलं जातंय.
In a cockroach, a pair of labial glands are act as a salivary gland. Okay, तर हे एक लक्षात ठेवा. इन्सेक्ट मध्ये बऱ्याच ग्लँड्स प्रेझेंट असतात की ज्या काय सिक्रीट करतात ते थोडस बघू, म्हणजे ते फार थोडस डिटेल मध्ये आहे, मे बी तुम्हाला नाही येते आता. तर काय की कॉक्रोच मध्ये काय की अ पेअर ऑफ लेबियल ग्लँड. लेबियल ग्लँड काय म्हटलं जातंय, सलायवरी ग्लँड म्हटलं जातंय. ठीक आहे, अ पेअर ऑफ कॉक्रोच, इन कॉक्रोच पेअर ऑफ लेबियल ग्लँड ऍक्ट ऍज अ सलायवरी ग्लँड. लेबियल ग्लँड विच इज आर ऍक्ट ऍज अ सलायवरी ग्लँड, हे लक्षात ठेवा. लेबियल ग्लँड किंवा म्हणजे कधी कधी काय असतं माहितीये का, सलायवरी ग्लँड सो नोन ऍज, किंवा सलायवरी ग्लँड तर खाली असतात, मँडिब्युलर ग्लँड, लेबियल ग्लँड, तसं ऑप्शन्स असतात खाली. ठीक आहे, म्हणजे जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम वगैरे देत असाल किंवा नेटच्या एक्झाम मध्ये हे बरेचसे क्वेश्चन असतात बघा. लेबियल ग्लँड्स ऍक्ट ऍज अ सलायवरी ग्लँड, सलायवरी ग्लँड आहेत त्या कसल्या ग्लँड्स आहेत, तर त्या लेबियल ग्लँड्स आहेत. देन दीज ग्लँड्स आर अ कंपोजर ऑफ नंबर ऑफ लोब्स अँड द थिन वॉल्वड सॅक ऑर अ रिझर्वायर. The ducts are two reservoir joints to the this of the hypopharynx. So that's what I meant, like the ducts of two reservoirs joined to form the common salivary duct which opens into the mouth cavity and the base of the hypopharynx. So that's what I meant, like हे काय आहेत की सलायवरी ग्लँड्स आहेत, म्हणजे फार रेअरली, म्हणजे तुम्हाला हा हे कधी इम्पॉर्टंट आहे, जेव्हा तुम्ही डिसेक्शन करताय तर तुम्हाला आणखी एकदा काय म्हटलं जातं की सलायवरी ग्लँड्स दाखवा त्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मधला. मे बी तुम्हाला कधी थेरीला आले की नाही मला नाही माहिती, पण तुम्हाला हे ह्याला विचारतात बघा, ह्या तुम्हाला दिसतात, तुम्ही डिसेक्शन केलं ना तर तुम्हाला लगेच दिसतात, ज्या की एकदम व्हाईटिश असतात आणि जर जी एलिमेंटरी कॅनाल आहे त्याच्या अपेक्षा फार, म्हणजे त्यांचा जो कलर आहे ते एकदम व्हाईट असतं, त्यामुळे ते तुम्हाला लगेच ओळखून येते. तर हे तुम्हाला दाखवायचं असतंय सलायवरी ग्लँड. देन फंक्शन ऑफ सलायवरी ग्लँड्स, हा तर सलायवरी ग्लँडचं फंक्शन काय की टू डिझॉल्व द फूड. किंवा इन कॉक्रोच द सलायवा कंटेन्स एन्झाइम अमायलेज फॉर द डायजेशन ऑफ स्टार्च. किंवा हे सेकंड तुम्ही काय डायजेशन साठी युज करतात हे तुम्ही सांगू शकताय. किंवा इन मॉस्किटो सलायवा कंटेन्स अँटीकोएगुलेंट विच प्रिव्हेंट्स द ब्लड क्लॉटिंग. ठीक आहे, किंवा तुम्हाला ते काही मॉस्किटो वगैरे आपल्याला काही नको आहे, आपण कशाचं डायजेस्टिव्ह सिस्टीम डिसेक्ट करणार आहे, कॉक्रोचची करणार आहे. तर तुम्हाला कॉक्रोच मध्ये सलायवरी ग्लँड प्रेझेंट असतात. सलायवरी ग्लँड म्हणजे काय आहेत की लेबियल ग्लँड आहेत आणि ह्या व्हाईटिश स्ट्रक्चर्स आहेत विच इज आर अराउंड द इसोफॅगसला रॅप्ड असतात, म्हणजे त्याच्याशी रॅप्ड असतात. किंवा हायपोफॅरिंगच्या बेसला प्रेझेंट असतात. ऍटलीस्ट तुम्हाला लोकेशन माहीत पाहिजे किंवा ते काय आहेत, कसल्या ग्लँड आहेत ते माहित पाहिजे आणि त्याचं फंक्शन माहित पाहिजे. आणि कॉक्रोच मध्ये सलायवा ग्लँड कंटेन्स द एन्झाइम अमायलेज टू डायजेशन ऑफ स्टार्च. स्टार्च डायजेशन त्या करतात. ठीक आहे, तर नॉर्मली तुम्हाला हे समजलं असेल. ठीक आहे, तर हे आपलं डायजेस्टिव्ह सिस्टीम झालं. त्याच्यानंतर आपण अजून एक ऑर्डर बघणार आहे, अजून आहे 10-15 मिनिटं आहेत अजून, तर आपण बघू. तर नेक्स्ट एक आपण ऑर्डर बघतोय, ऑर्डर ओडोनाटा. तर ओडोनाटा पण फार इम्पॉर्टंट आहे बघा. त्याच्यामध्ये काय आहे की त्याचं जे डिव्हिजन आहे ते काय आहे की ओडस मीन्स इट इज द हॅविंग द टूथ अँड ॲटेस इज द हॅविंग, दॅट इज द ओडोनाटा. ओडोनाटा इट इज द हॅविंग द टूथ लाईक स्ट्रक्चर किंवा टूथ प्रेझेंट असतात त्याच्यामध्ये. आणि मेनली ओडोनाटाचं जे एक्झाम्पल आहे ते काय की ड्रॅगन फ्लाय अँड द टॅमसेल फ्लाय. ठीक आहे, तर हे बऱ्याच वेळा विचारलं जातंय किंवा हे स्पॉटिंगला तुम्हाला दरवेळी असतंय. नॉर्मली ड्रॅगन फ्लाय असतंय की आणि ड्रॅगन फ्लाय आणि टॅमसेल फ्लाय या दोघांमधला डिफरन्स हे फार इम्पॉर्टंट आहे. नॉर्मली तुम्ही बघितले तर तुम्हाला इतका आता डिफरन्स माहित नसेल, पण ही जर ऑर्डर तुम्ही शिकल्यावर तुम्हाला दोन्ही ते ओळखायला येतील बघा. तर बघा, म्हणजे जे आपण कॅरेक्टर शिकतोय ते मे बी तुम्हाला नेचरमध्ये ते दिसले
तर तुम्ही बघा म्हणजे ऍटलीस्ट तुम्हाला कॉक्रोच कॉक्रोचचं मेनली मॉर्फोलॉजी तुम्हाला जवळजवळ सगळी माहित पाहिजे, कारण तुम्ही बऱ्यापैकी कॉक्रोचचं स्टडी करताय किंवा सिस्टीम मध्ये वगैरे, त्याच्यामुळं ठीक आहे. तर आता तुम्ही जे डायग्राम मध्ये किंवा आता व्हिडिओत बघितलं ना मेल आणि फिमेल, ते सरफाय आणि स्टायली जर तुम्हाला कॉक्रोच दिसला बाय चान्स आणि तुम्ही जर त्याला मारलं किंवा जस्ट असोही असेही नाही तो सापडत, कारण त्यांना कसले वॉकिंग टाईप ऑफ लेग्स प्रेझेंट असतात आणि ते फार पळतात ठीक आहे. पण तुम्ही त्याला जर मारलं तर तुम्ही जस्ट तसं अब्डोमेनच्या खाली किंवा खाली बघा की म्हणजे जस्ट तुम्हाला ओळखायला यावं, जे शिकताय ते ऍटलीस्ट तुम्हाला नेचरमध्ये ओळखायला यावं की हा फिमेल कॉक्रोच आहे की मेल कॉक्रोच आहे ठीक आहे. ऍटलीस्ट एवढं तरी यावं, जर तुम्हाला डिसेक्शन जरी नाही आलं तर ऍटलीस्ट एवढं यावं अशी इच्छा आहे. तर बघा हा तर ओडोनाटा, तर ओडोनाटा म्हणजे तुम्ही हे बघितलेत बघा ड्रॅगन फ्लायज आणि डॅमसेल फ्लायज हा हे बघितलेत, तर मे बी तुम्हाला माहित नसतील की ड्रॅगन फ्लाय कसले आहेत आणि डॅमसेल फ्लाय कसले आहेत. तर बघा ड्रॅगन फ्लाय तर त्यांचे जे अब्डोमिन आहे किंवा विंग मध्ये काय डिफरन्स आहे दोघांमध्ये ते आपण बघणार आहे. तर नॉर्मली हे दोन्ही इन्सेक्ट तुम्ही बघितलेत नेचरमध्ये. तर ओडोनाटाचं मिनिंग काय की टूथ आणि अटेस मीन्स इट इज हॅव्हिंग द टूथ. देन बघा की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ओडोनाटा, तर ओडोनाटामध्ये काय आहे की त्यांचं जे हेड आहे विच इज आर मोबाईल हेड मोबाईल आहे, देन माउथ पार्ट मँडिब्युलेट टाईप ऑफ माउथ पार्ट आहे. मँडिब्युलेट म्हणजे इन्सेक्ट फीड ऑन फूड मटेरियल. कसलं फूड मटेरियल? सॉलिड फूड लिक्विड नाही, सॉलिड फूड मटेरियल वरती जे फीड करतात. आणि मँडिब्युलेट म्हणजे माउथ पार्ट कुठला टाईपचा आहे? मँडिब्युलेट मध्ये काय येते, कुठला माउथ पार्ट येतोय? चीविंग अँड बायटिंग टाईप. चीविंग अँड बायटिंग टाईप त्या डायग्राम मध्ये दिसतंय ते ठीक आहे. तर ड्रॅगन फ्लायचं पण माउथ पार्ट कुठला टाईपचा आहे? चीविंग अँड बायटिंग टाईप ऑफ माउथ पार्ट आहे. ओके तर बघा की त्यांचे जे अडल्ट आहेत ओडोनाटा, तर त्याच्या आधी बघा की ओडोनाटाच मेटामॉर्फोसिस कसलाय कोण सांगणार? हे कुठे बघाल तुम्ही? कोण सांगणार ओडोनाटाचं मेटामॉर्फोसिस कसलाय? इनकम्प्लीट. ओके इनकम्प्लीट मध्ये कुठला स्टेज असणार आहे? इनकम्प्लीट मध्ये कुठल्या स्टेज असणार आहे? अरे काल झालंय. इनकम्प्लीट मध्ये कुठल्या स्टेज असणार आहे? रे देवा, म्हणजे प्रत्येक लेक्चरला आपण शिकतोय ना ते त्याच दिवशी सोडून नका देत जाऊ, ऍटलीस्ट म्हणजे एंट्रोच सोडून देऊ नका, कारण त्याचं सगळं कनेक्शन इकडून तिकडून सगळं लेक्चर एकमेकांशी आहे. हा सांगा किती सोपं आहे. इनकम्प्लीट मध्ये कुठल्या स्टेज असतात? तुम्हाला काही येत नाही का? तुम्हाला बोलायला येत नाही का? काही समजतच नाही तुम्हाला? थोडा वेळ घालवलाय आपण त्याच्यावरती. सांगा कोण सांगत होतो? तर इनकम्प्लीट म्हटलंय ना, तर वर्डचं मीनिंग तुम्हाला कळत असेल. इनकम्प्लीट म्हणजे ज्याच्यामध्ये तीन स्टेजेस आहेत आणि कम्प्लीट मध्ये त्याच्यामध्ये चार स्टेजेस आहेत ठीक आहे. तर तुम्ही ज्या सगळ्या ऑर्डर बघणार आहेत म्हणजे ज्या कुठं बघणार आहे त्यांचं कम्प्लीट इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस, होलो मेटाबोला किंवा हेमी मेटाबोला किंवा एंडोप्टेरिगोटा किंवा एक्झोप्टेरिगोटा ठीक आहे. अरे ते कुणाला समजलं नसेल ना तर तुम्ही मला परत विचारा, पर्सनली विचारा ठीक आहे. ते काय आहे किंवा कम्प्लीट आणि इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस ओळखायचं कसं हे जर तुम्हाला कळत नसेल तर ठीक आहे. देन बघा की त्याच्यामध्ये काय की इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस असतं हॅव्हिंग द थ्री स्टेजेस, दॅट इज द एग निम्फ आणि अडल्ट असतात. तर बघा की यांचे जे अडल्ट असतात तर विच इज आर अ पिडियाशियस ऑन अ मॉस्किटो मीच फ्लाय अँड द हाऊस फ्लाय. ओके तर ड्रॅगन फ्लायचे जे अडल्ट असतात ते काय असतात की पिडियाशियस असतात. पिडियाशियस म्हणजे की दे आर फीड ऑन अ मॉस्किटो मीच फ्लाय अँड द हाऊस फ्लाय, याच्यावरती ते फीड करतात. देन ओके तर हे काय आहेत की ड्रॅगन फ्लाय किंवा डॅमसेल फ्लाय हे काय आहेत की अक्वॅटिक इन्सेक्ट आहेत. आणि अक्वॅटिकचा मीनिंग तुम्हाला समजतोय बघा, जे वॉटरशी रिलेटेड तो वर्ड आहे बघा. आणि अक्वॅटिक इन्सेक्टची जी निम्फल स्टेज असते, एन वाय एम पी एच निम्फ
म्यूट करा म्यूट. तर निम्फ आहे बघा, तर निम्फ म्हणजे काय आहे की इट इज द इमॅच्युअर स्टेज इन बिटवीन. कोण सांगेल निम्फची डेफिनेशन? निम्फ काय झाले? निम्फ इमॅच्युअर फॉर्म. इमॅच्युअर फॉर्म इन बिटवीन. इन बिटवीन एग अँड अडल्ट. ओके, इन बिटवीन एग्स अँड अडल्ट. ओके, इमॅच्युअर फॉर्म इन बिटवीन एग्स अँड अडल्ट. ओके, देन लार्वा. लार्वाची डेफिनेशन कोण सांगते? इमॅच्युअर स्टेज ऑफ इन्सेक्ट बिटवीन एग्स अँड प्युपा. एग्स अँड प्युपा. ओके, तर म्हणजे तुम्हाला ते समजले. तर इथं काय म्हटलंय बघा की जे अडल्ट आहेत ओडोनाटाचे म्हणजे ड्रॅगन फ्लाय किंवा टॅमसेल्सचे जे अडल्ट आहेत ते काय आहेत की प्रियाशियस आहेत. प्रियाशियस म्हणजे काय? दे आर फीडिंग ऑन अ मॉस्किटो, बीच फ्लाय किंवा हाऊस फ्लाय म्हणजे ऑर्डर टिप्टेरा मधले हे सगळे इन्सेक्ट आहेत की ज्याच्यावरती ते फीड करतात. देन बघा की त्यांची जी निम्पल स्टेज आहे, तर निम्पल स्टेज म्हणजे काय की त्याला काय म्हटलं जातंय? नेड्स म्हटलं जातंय. आणि नेड्स म्हणजे काय की इट इज द निम्पल स्टेज किंवा ऑर इट इज द इमॅच्युअर स्टेज ऑफ द अक्वॅटिक इन्सेक्ट, तर त्याला काय म्हटलं जाते? नेड्स म्हटलं जाते. आणि हे जे आहे ड्रॅगन फ्लाय टॅम्सेल फ्लाय हे काय आहेत की अक्वॅटिक इन्सेक्ट आहेत. आणि अक्वॅटिक इन्सेक्टच्या जी निम्पल स्टेज आहे त्याला काय म्हटलं जाते? नेड्स म्हटलं जाते. अँड नेड्स आर फीडिंग ऑन द मॉस्किटो लार्वी अँड द अदर स्मॉल इन्सेक्ट. अदर जे इन्सेक्ट आहेत त्याच्यावरती ते फीड करतात. बघा म्हणजे अडल्ट आहेत ते मॉस्किटोवरती फीड करतात, म्हणजे अडल्ट मॉस्किटोवरती फीड करतात. आणि जे नेड्स आहेत ते लार्वी ऑफ मॉस्किटो याच्यावरती ते फीड करतात. देन बघा की हे दोन्ही तुम्ही नेचरमध्ये बघितलेत. बघा ड्रॅगन फ्लाय आणि डॅमसेल फ्लाय जर तुम्हाला ओळखायचं असेल तर मेनली हा जस्ट तुम्हाला जर दोन्ही एकत्र दिलं तर तुम्ही बघू शकता की त्यांचं जे अब्डोमेन आहे ते थोडंसं रोब्युस्ट आहे ऍज कम्पेअर टू द डॅमसेल फ्लाय. पण हे तुम्ही कधी ओळखू शकताय? जेव्हा तुम्हाला दोन्ही इन्सेक्ट एकत्र दिले तर. ओके, तर ऍक्च्युली आपण जो काय आहे डिफरन्स तो आपण बघणार आहे पुढे. बघा तर हा ड्रॅगन फ्लाय आहे, त्याच्यानंतर हे जे आहे डॅमसेल फ्लाय त्यांचं जे अब्डोमेन आहे ते काय आहे की स्लेंडर आहे, इलॉंगेटेड आहे, स्लेंडर आहे. ठीक आहे, ऍज कम्पेअर टू ड्रॅगन फ्लाय. देन त्यांचे जे अँटिनी आहेत, तर अँटिनी फिलिपॉम टाईप ऑफ अँटिनी आहेत. त्यांचं जे अब्डोमेन आहे हा काय की डॅमसेल फ्लाय आहे. बघा हे त्यांचं जे अब्डोमेन आहे विच इज आर इलॉंगेटेड ऑर अ स्लेंडर. देन रेस्पिरेशन थ्रू द गिल्स ऑर द कॉडल गिल्स. ओके, तर या ऑर्डर मध्ये बघा इन्सेक्टचं रेस्पिरेशन कशाने होते? इन्सेक्टचं रेस्पिरेशन ट्रॅकियन होत आहे. तर बघा की हे पण इन्सेक्ट आहेत, पण हे काय आहेत की अक्वॅटिक इन्सेक्ट आहेत. आणि अक्वॅटिक इन्सेक्ट किंवा नॉर्मली तुम्ही बघा फिश, तुम्हाला माहित आहे मग फिश काय इन्सेक्ट नाही आहे, अॅनिमल आहे. बघा तर तुम्हाला माहित आहे बघा फिशचं रेस्पिरेशन कशानं होत आहे? गिल्सनी होत आहे. तर हे जे ओडोनाटा मधले इन्सेक्ट आहेत ओडोनाटा मधले त्यांचं रेस्पिरेशन पण गिल्सनी होत आहे. तर गिल्स मध्ये काय आहे की कॉडल गिल्स, रेक्टल गिल्स, तर या गिल्स मुळे काय होतं की त्यांचं रेस्पिरेशन होत आहे. देन कंपाऊंड आईज व्हेरी लार्ज अँड प्रॉमिनंट. यांच्यामध्ये काय असतात की कंपाऊंड आईज त्यांच्या आहेत जे लार्ज आहेत आणि प्रॉमिनंट आहेत. देन विंग्स. विंग्स काय आहेत की ड्रॅगन फ्लाय मध्ये मेम्ब्रेनियस टाईप्स ऑफ विंग्स आहेत विथ हॅव्हिंग द स्टिग्मा अँड द नोडल्स. तर मेनली विंग्स मध्ये काय असतं की स्टिग्मा आणि नोडल्स प्रेझेंट असतात. जसं आपण बघितलंय बघा जेव्हा विंग्स स्ट्रक्चर शिकले त्याच्यामध्ये आपण बघितलंय टेरोस्टिग्मा. टेरोस्टिग्मा म्हणजे स्टिग्मा. तर टेरोस्टिग्मा काय? ब्लॅक स्पॉट ऑन विंग. इट इज अ पिगमेंटेड स्पॉट ऑन अ ऑन अ काय कशावरती आहे? ऑन अ काय विंग्स नाही, आणखी कुठल्या मार्जिन वरती प्रेझेंट आहे? अरे कुठे आहे तिथं? कुठे आली अपायकल मार्जिन? कोस्टल मार्जिन. कोस्टल मार्जिन वरती. ओके, ठीक आहे, थोडस लक्षात ठेवा. तर विंग्स काय आहेत की ड्रॅगन फ्लायचे मेम्ब्रेनियस टाईप ऑफ विंग्स आहेत. आणि मेनली यांच्यामध्ये नोडस पाहायला मिळतंय आणि स्टिग्मा पाहायला मिळतोय. तर बऱ्याच वेळा तुम्हाला विचारलं जातंय बघा की टेरोस्टिग्मा आणि नोडस कशामध्ये प्रेझेंट आहे. तर
किंवा तुम्हाला विचारलं जाते नोडस विंग कक्षामध्ये प्रेझेंट असतात, कुठल्या ऑर्डर मध्ये प्रेझेंट असतात, कुठल्या इन्सेक्ट मध्ये प्रेझेंट असतात. तर हे स्ट्रक्चर बघा, तर बघा दॅट इज विंग वेनेशन बघायला मिळते तुम्हाला. विंग वेनेशन इट इज द अरेंजमेंट ऑफ वेन्स, तर त्याच्यामध्ये आपण कोष्ठा सबकोष्ठा त्याच्यानंतर क्रॉस वेन्स वगैरे जे सगळं बघितले ते, ठीक आहे. तर मेनली याच्यामध्ये काय आहे की ते तुम्हाला सगळं त्यात दिसतंय बघा. देन टेरोस्टिग्मा प्रेझेंट आहे. तर टेरोस्टिग्मा म्हणजे काय की इट इज द पिगमेंटेड स्पॉट विच इज आर प्रेझेंटिंग किंवा प्रेझेंट ऑन अ कोस्टल मार्जिन ऑफ द विंग, जे की कोस्टल मार्जिन वरती प्रेझेंट असतात. तर जे पिगमेंटेड स्पॉट दिसतोय आणि त्याच्यानंतर ते दुसरं एक स्ट्रक्चर आहे बघा, तर त्या स्ट्रक्चरला काय म्हटलं जातंय, नोडस म्हटलं जातंय. तर मेनली या ऑर्डर मध्ये एक तर त्यांचे विंग्स मेम्ब्रेनियस आहेत आणि त्यांच्यामध्ये दोन टाईपचे स्ट्रक्चर प्रेझेंट आहेत, टेरोस्टिग्मा अँड द नोडस. देन मोस्ट इम्पॉर्टंट आहे की इन द दॅट इज द विंग फ्लेक्झिबल मेकॅनिझम इज अब्सेंट इन अ ऑर्डर ओडोनाटा. तर ऑर्डर ओडोनाटा मध्ये काय आहे की विंग फ्लेक्झिबल मेकॅनिझम अब्सेंट आहे. जसं म्हणजे बघा ह्याच्यामध्ये बटरफ्लायज मध्ये किंवा मॉथ मध्ये बघा की त्यांचे जे विंग्स आहेत ते पूर्णपणे मिटतात, बघितलं असेल तुम्ही, ठीक आहे. तर दोन्ही जे विंग्स आहेत ते काय होतात की ओव्हरलॅप होतात किंवा मिटतात. पण ड्रॅगन फ्लाय, ड्रॅगन फ्लायचे विंग मिटतात का, मिटतात का, नाही मिटत. त्यांचे जे विंग्स आहेत ते तुम्हाला काय बघायला मिळते की मिटत नाहीत. एकतर काय असते की ड्रॅगन फ्लाय मध्ये ते हॉरिझॉन्टली राहतात आणि डॅमसेल फ्लाय मध्ये थोडस व्हर्टिकली होतात, म्हणजे थोडेसे वरती होतात, ठीक आहे. पण या ऑर्डर मध्ये काय आहे की विंग फ्लेक्झिबल मेकॅनिझम इज अब्सेंट इन अ ऑर्डर ओडोनाटा. देन बघा की प्रोथोरॅक्स विच इज आर रिड्युस्ड आणि मेसो आणि मेटाथोरॅक्स फॉर्मिंग द फ्यूज टुगेदर अँड फॉर्मिंग द विंग्स, हे आपल्याला नॉर्मली माहिती आहे. तर विंग्स मध्ये किंवा याच्यावरती तुम्हाला बरेच फिल इन द ब्लँक्स असणार आहेत की जे नोडस आणि स्टिग्मा प्रेझेंट असतं ओडोनाटा ऑर्डर मध्ये. आणि याच्यामध्ये काय की यांच्या मध्ये विंग फ्लेक्झिबल मेकॅनिझम इज अब्सेंट, ठीक आहे. आपण बघू नंतर, पावणे 11 वाजले, कोणाचं लेक्चर आहे. एक मिनिट थांबा, प्रेझेंट ठीक आहे, कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? नसेल तुम्हाला प्रॉब्लेम कारण तुमचा अभ्यास करत नाही. तर बघा की आपण ज्या आता पाठीमागच्या प्रॅक्टिकल पासून असाइनमेंट नाही दिलेलं, पण ठीक आहे आपण देऊ असाइनमेंट, लिहा परत, लिहिलं म्हणजे परत ते वाचा. पण आता राहू द्या, मीड आहे त्याच्यामुळे मीड नंतर म्हणजे मी दिला तर मीड नंतर तुम्ही मला दाखवलं तरी चालेल. पण मीडला थोडा असा अभ्यास करा, जेवढे सगळे झाले तेवढे मी सगळे सेंड केले तुम्हाला पीपीटी, तर त्या बघा जरा उघडून, ठीक आहे. परत अभ्यास करा म्हणून सांगते, कारण एवढा पण इझी सोपा पेपर नाही, ठीक आहे. सिलेबस आणखी थोड्या वेळाने मी सांगते, थोड्या वेळाने म्हणजे असं की खूप बरेचसे चॅप्टर झालेत, तर ऍटलिस्ट ज्याच्यावरती क्वेश्चन्स आहेत त्याचे ते चॅप्टर मी तुम्हाला सांगेन.
मान मॅडम हां मी जॉईन झालोय मॅडम. बरं तुम्ही एक काम करा, मला डायरेक्ट होस्ट करा. हां ठीक आहे सर. डीएमसी 2 मी आहे का नाही त्याच्या मला होस्ट करा, म्हणजे मी लेक्चर कंटिन्यू करतो. आता डबल डबल कशाला लेही करत बसतोय. हां सर. आणि मग तुम्ही लेफ्ट झाले चालते. हां सर. ओके ओके मॅडम, केलं तुम्हाला.